नमस्कार, मी भाग्यश्री फाटा। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज मार्केटमध्ये फारसं घडलं नाही असं म्हटलं तरी चालेल। 10 पॉईंटवरती 10 पॉईंट खालती कोणताच ट्रेंड मिळत नव्हता। घटके घटकेला मार्केट बदलत होतं आणि फार स्पीडने बदलत होतं। म्हणजे आत्ता 80 पॉईंट मार्केट खाली आहे, 120 पॉईंट मार्केट खाली आहे, म्हणेपर्यंत सगळे म्हणजे निघून जाऊन पुन्हा 40 पॉईंट तेजीत असायचं। त्यामुळे ना तेजीचा ट्रेड, ना मंदीचा ट्रेड, आणि जे मोठे मोठे शेअर होते ते आज वाढत होते। बाकी मिडकॅपमध्ये आज मंदीच चालली होती। पण आज मार्केटमध्ये कोणाला ट्रेडिंग करण्याची इच्छा नव्हती किंवा मार्केट खूप व्हॉलेटाईल होतं म्हणून कोणी ट्रेड करत नव्हते, पण असं वाटत होतं की भाव बदलतच नाही आहेत। आणि काही काही मोठे मोठे ट्रेड आजच्या मार्केटमध्ये झाले। व्होडाफोन आयडियामध्ये 11.17 कोटी शेअर्सचा ट्रेड झाला, 192 कोटी त्याचं व्हॅल्युएशन होतं। मी सकाळी सांगितल्याप्रमाणे बजाज ऑटो युलू बाईक्समध्ये 46 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे। एनव्हिडियामध्ये जरी तेजी होती, त्यांचा रिझल्ट जरी चांगला होता, तरी तशा पद्धतीची कंपनी आपल्या इथे नाही। आपल्या टेक्नॉलॉजी कंपन्या सगळी सर्व्हिस इंडस्ट्री आहे। उलट त्यांनाच या सर्व्हिसेससाठी ए आयचा उपयोग करून, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कसं पुढे जाता येईल यासाठी एनव्हिडियाची मदत घ्यावी लागेल। बऱ्याच लोकांनी एनव्हिडियाबरोबर करारसुद्धा केले आहेत। ते AI च्या संबंधातल्या ज्या चिप आहेत त्या चिपचं मॅन्युफॅक्चरिंग एनव्हिडिया करते। म्हणजे AI-enabled चिप्स असं त्याला म्हणतात। त्यामुळं एनव्हिडिया जरी वाढला तरी त्याचा भारतातल्या टेक्नॉलॉजीच्या शेअरवर फारसा परिणाम झाला नाही। कल्याणी स्टीलने ओरिसा सरकारबरोबर 0.7 मेट्रिक टन पर ॲनम एवढं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जे युनिट लावायचं त्या संबंधात करार केला आणि 5,124 कोटीची गुंतवणूक आम्ही करू असं सांगितलं। अशोक लेलँड ही TVS ट्रक आणि बसमध्ये 24.9 कोटीची त्यांनी गुंतवणूक केली आणि त्यांची हिस्सेदारी 49.9 एवढी झाली। त्याचबरोबर काल सांगितलं होतं की मॉरिशस इथली शाखा बंद ठेवली जाणार आहे एलेनॉर या वादळासाठी SBI ने, तर त्या शाखेचं कुठलंही नुकसान झालं नाही असं आज सांगण्यात आलं। ऑर्चिड फार्मा यांच्या XBLIFEP या औषधाला USFDA ने परवानगी दिली। हे औषध युरिन इन्फेक्शनवर आहे। आता आपण रोज मी तुम्हाला एका शब्दाची माहिती देईन असं सांगितलंय। आज तुम्हाला मार्केटमध्ये काय घडलं तर बरेचसे ब्लॉक डील झाले असंच सांगावं लागेल। इंटेलेक्ट डिझाईन एरिना यांनी मात्र मिडल ईस्ट आफ्रिका इथे
ई ब्रिक ए आय प्लॅटफॉर्म लॉन्च केला. हा प्लॅटफॉर्म जो आहे तो प्रिन्सिपल्स टेक्नॉलॉजी सूट म्हणायचं याला, तो त्यांनी लॉन्च केला. आणि या प्लॅटफॉर्मचा उपयोग टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्यासाठी, म्हणजे एका टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं काही प्रोजेक्ट आहे काय आहे ते तुम्हाला दुसऱ्या टेक्नॉलॉजीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, तर त्याच्यासाठी या प्लॅटफॉर्मचा उपयोग होऊ शकेल. आणि क्रॉम्प्टन कन्झ्युमरमध्ये आज 76 लाखाचा ट्रेड झाला आणि त्याची रक्कम 226 कोटी एवढी झाली. आपण रोज नवीन शब्द शिकतो, तर आज VNB हा VNB मार्जिन काय, VNB बिझनेस काय, VNB प्रीमियम किती मिळाला, हा शब्द इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीत वापरला जातो. आता VNB म्हणजे व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस किंवा व्हॉल्यूम ऑफ न्यू बिझनेस आणि त्याचं मार्जिन. म्हणजे आता पहा, एक विम्याची पॉलिसी उतरवली, लाईफ इन्शुरन्स असेल, तर त्या पॉलिसीज 20-20 वर्ष 40-40 वर्ष सुरू असतात. मग त्यांना नवीन बिझनेस जर मिळाला नाही तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून सगळ्यांचं लक्ष यांनी नवीन बिझनेस किती घेतला याकडे असतं, तरच चालू राहील, नाहीतर काही वर्षांनी ती कंपनी ते ऑर्गनायझेशन बंद पडेल. म्हणून VNB मार्जिन, व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस म्हणजे किती कोटीचा नवीन बिझनेस त्यांना मिळालाय, म्हणजे त्याची किंमत किती आणि त्याची संख्या किती. म्हणजे 20 पॉलिसी मिळाल्यात, 20 पॉलिसीचे समजा 1000 कोटी रुपये झाले, तर असं पॉलिसीची संख्या म्हणजे व्हॉल्यूम आणि व्हॅल्यू म्हणजे रुपयात त्याची रक्कम आणि त्याच्यावर त्यांना मिळणारं मार्जिन म्हणजे प्रॉफिट. त्या पॉलिसीसाठी त्यांचा खर्च किती झाला आणि त्यांना किती मार्जिन मिळालं, याच्यासाठी VNB हा शब्द वापरला जातो. असेच काही शब्द आपण पुन्हा सोमवारच्या व्हिडिओमध्ये शिकू शकतो. आता आपली भेट सोमवारी होईल. नमस्ते.